आपल्या सुरूर हवेली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय अशोक बप्पू पवार यांना काल एक निनावी पत्राद्वारे जी धमकी देण्यात आली त्या धमकीच्या निषेधार्थ आज आपण या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व लोकांचा निषेध सभा आयोजित केली होती तरी विकास कामं करत असताना आपल्या सुरूर हवेलीचं एक सुसंस्कृत असं वेगळेपण आहे आणि त्याला गालबोट लावण्याचं जे काम या हॅड प्रवृत्तीच्या लोकांनी केलेलं आहे त्या लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि माननीय अशोक बप्पू पवार यांना आपल्या भावी या अशा कुठल्याही पत्राला बीक न घालता पुढील का दिवसामध्ये अजून विकास कामांना बळ मिळावं यासाठी आम्ही सर्व लोक त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत आणि त्या पत्राचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि काल शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रतिनिधी ॲडव्होकेट अशोक बापू पवार यांच्या संदर्भामध्ये निनावी पत्राने खळबळ या ठिकाणी उडवून दिलेली आहे. खरं तर आज राजकारण म्हणून नाही पण या ठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं या घटनेचा जाहीर अशा पद्धतीनं निषेध करण्याची सभा निमणे ग्रामस्थांनी आयोजित केली होती आणि त्याची निषेध या ठिकाणी झालेला आहे. खरं तर शिरूर तालुक्यामध्ये आज 17वे आमदार म्हणून अशोक बापू काम करत आहेत आणि म्हणून अशा पद्धतीनं ज्या वेळेला समाज एखाद्या व्यक्तीला संधी देत असतो त्यावेळेला ती व्यक्ती आपला वेळ या ठिकाणी समाजाच्या विकासासाठी खर्च करत असते आणि अशा पद्धतीनं कोणीतरी एखाद्या निनावी पत्राद्वारे जर एखाद्या लोकप्रतिनिधीवर अशा गलिच्छ पद्धतीचे आरोप करत असेल तर ही खऱ्या अर्थानं शिरूर हवेलीच्या जनतेसाठी ही मान खाली जाणारी या ठिकाणीची गोष्ट आहे आणि म्हणून अशा प्रवृत्तींना या ठिकाणी गृह खात्याने शोधून काढावं आणि त्यांच्यावर कडक अशा पद्धतीची कायदेशीर कारवाई करावी अशी या मागणी या ठिकाणी या निमित्तानं करतो आणि अशोक बापू पवार यांना या ठिकाणी संधी दिलेली आहे त्या संधीचं त्यांनी सोनं करत या ठिकाणी काम करत राहावं अशा पद्धतीच्या मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशा भ्याड प्रवृत्तीचा मी जाहीर अशा पद्धतीनं निषेध करतो. लोकप्रतिनिधी सन्माननीय ॲडव्होकेट अशोक बापू पवार यांना काल आणि त्यांच्या कुटुंबाला दिवे मारण्याची धमकी वजा एक निनावे पत्र आलेलं आहे. या पत्रामुळे शिरूर तालुक्यामध्ये हवेलीमध्ये एक वेगळी चर्चा निर्माण झालेली पाहायला आपल्या मिळते. परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांना बरोबर घेऊन समाजकारण करण्याचं काम अशोक बापूंच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये चाललेलं आहे. कदाचित याची दृष्ट या विरोधकांना किंवा ज्यांनी हा अशा पद्धतीचा जो बॅड हल्ला करण्याचं जे काही ठरवलं आहे त्यामुळं त्या व्यक्तीचा मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि गावाच्या वतीने आणि उपस्थितांच्यामध्ये निषेध व्यक्त करतो. आपल्या शिरूर तालुक्याचे लाडके आमदार अशोक बापू पवार यांना काही असे धमकीचे पत्र आलेले आहे आणि या धमक्यांचा मी माझ्या शिरूर पंचायत समिती नावरा गटाचा विभाग प्रमुख या नात्यानं मी या सर्व गोष्टीचा निषेध व्यक्त करतो आणि मला बापूंना एवढंच सांगावं वाटतं बापू आपण ह्या किरकोळ गोष्टीचा विचार न करता आपली कामं आपण अशीच जोमाने चालू ठेवावीत अशी आम्ही आपल्याकडे अपेक्षा करतो आणि आपल्याला पुढील कामासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. शिरूर हवेलीचे लोकप्रिय आमदार अशोक बप्पू पवार यांना काल निनावी पत्रद्वारे जसं मल्लावचा चौकामध्ये भर चौकामध्ये हत्या केली तशी त्यांच्या सर्व कुटुंबांना धमकी देण्यात आलेली तरी मी सर्वपक्षीय आज जमा झालेले त्यांच्या वतीने गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील यांना विनंती करतो सर्वपक्षीय वतीने की त्यांना प्रोटेक्शन द्यावा आणि ह्या धमकीचा विचार करावा पूर्णपणे असं मी सर्वपक्षीयांच्या वतीने जाहीर निषेध करतो.